पहिल्या चेंडूवरती मिळत नाहीये. फार चांगली सुरुवात या मॅच मध्ये पाहायला मिळते अशोक मालकरणी. आमचे पाहुणे माझगावचे पांडुरंग काठावले यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हा चेंडू चांगला फटका यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेनं मारला जातोय. पहिला चौकार या ठिकाणी मिळतोय, चार धावा या चेंडूवरती मिळत आहेत. आपण बघतोय या ठिकाणी आज हा तिसरा दिवस आणि रविवारचा दिवस आहे. बघूया दोन्ही टीम विनर विनर टीम आहे. जरी मारी माता धरणी आणि निक्षित प्रद्वेश वैश्वी इलेव्हन असरोटी. इथे मात्र चांगला चेंडू होता, सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. आमच्या सोबत आहेत एक जबरदस्त असे स्कोरर सुदर्शन पाटील तारा आणि आमचे पीटीसीचे अक्षय भगत, त्याचबरोबर त्यांचे मित्र परिवार. आणि तसं बघायला गेलं तर डे नाईट टुर्नामेंट करतात आमचे सुदर्शन पाटील. इथून गेले की कोण आणि तिथून परत कैरे. इथे मात्र चांगला चेंडू होता, फार चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज केतन पाटील. केतन पाटीलने आतापर्यंत चेंडू फेकले चार आणि धावा खर्च केल्यात आता पाच धावा. पाच धावा खर्च केल्यात केतन पाटील पुन्हा तयार. हा चेंडू चांगला फटका, चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला हादरा मिळाला फलंदाजी करणाऱ्या जरी मरी माता धारणी या टीमला. हॅलो, धन्यवाद डीजे. इथे आपण बघतोय सीपीएलचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी राणे आणि आमच्या कैरेगावचे जावई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत. त्यांच्या अध्यक्षतेखाली फार चांगली टुर्नामेंट या वर्षी सीपीएल संपन्न झाली. ते चंदू राणे अर्थात चंद्रकांत राणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. चंद्रकांतजी राणे यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. जावई आहेत आणि जावयाचा मान मोठा असतो, त्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि सीपीएलचे या वर्षीचे अध्यक्ष. पहिलं षटक या ठिकाणी संपलं. केतन पाटीलचा माझगावचा हा गोलंदाज ज्यानं जरी मरी इलेव्हन धारणी या टीम धामणी या टीमच्या बरोबर खेळताना आपण बघतोय पहिल्या षटकात धावा खर्च केल्या केवळ आणि केवळ सहा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तर आपण बघतोय आमचे मोदले निकेतन स्कोरर म्हणून येत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. बडेकर बघूया, स्कोरिंगचे बरेच वर्ष त्यांनी कामगिरी केलेली आहे, कॉमेंटेटर म्हणून आहेत आणि आता बघूया आज आमच्या बरोबर ऍज अ गुणलेखक म्हणून कामगिरी बजावताना. आपलं स्वागत आहे बडेकर. वळूया मॅचकडे जिथे पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र सहा. नवीन गोलंदाज यावेळेला येतोय लोहोफ विलेज एंडकडून चांद सय्यद. बघूया आता हा तुबगावचा गोलंदाज या दिवसामध्ये किती प्रकाश पाडतोय हे पाहणे फार गरजेचं आहे, बरोबर ना. संकष्टी अंगारकी चतुर्थी असल्यानंतर चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय आपण उपवास सोडत नाही. इथे मात्र चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि चांदचा हा पहिला चेंडू मात्र सरळ जातोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा आहे धावफलकावरती सहा. अतिशय चांगली मॅच जरी मरी माता
इलेवन धामणी विरुद्ध निक्षित निक्षित इलेवन असरोटी निक्षित प्रद्वय आणि वैश्वी इलेवन असरोटी षटक सुरू आहे दुसरं आपण पाहताय या ठिकाणी चांद सय्यद मारा करतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा चांद सय्यद तैयार हा चेंडू चांगला फटका बॅकफूटला आले बॅकफूट पंच ज्याला म्हणतात त्या चेंडूवरती प्रहार केला चेंडू सरळ जातोय हा हा म्हणता सीमा रेषा पार फलंदाज या वेळेला चौकार मारतोय तो म्हणजे चेतन महाडिक त्यांच्याकडे आणि आता मात्र हा चेंडू यावेळेस मात्र खांद्याचा उपयोग केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू चा पाठलाग करेपर्यंत चेंडू हा जमिनीवरती लँड झाला आणि ज्या चेंडूवरती धावा मिळतील त्या दोन या दोन धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली धाव फलकावरती 12 चंद्रकांतजी राणे यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं रवी ठोंबरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आम्ही त्यांना विनंती करतो रवी ठोंबरे त्यानंतर प्रकाश जाधव गोरख रसाळ ही सगळी सीपीएलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे त्या सगळ्यांचं स्वागत आणि वळूया ते पुन्हा एकदा मॅचकडे इथे मात्र चांगला फटका स्केअरले कंपायर आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय हा हा म्हणता सीमा पार समीर मालकर आमच्या सोबत आहे समीर मॅच दोन्ही जिंकलाय का एक जिंकलेली आहे आणि एक आशा अजूनही कायम आहे इथे आपण बघतोय सगळी सीपीएलची टीम या ठिकाणी येत आहेत रवी ठोंबरे गोरख रसाळ त्यानंतर प्रकाश जाधव आणि चंद्रकांत राणे जे अध्यक्ष आहेत होते या सीपीएलचे या वर्षीचे आणि सगळा त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आम्ही करतोय एक चांगली सीपीएल या वर्षी संपन्न झाली ती चौक प्रीमियर लीग वळूया मॅच कडे धाव फलकावरती येत आहेत सय्यद चांद हा गोलंदाजी करतोय 16 धावा आल्यात आणि इथे मात्र चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघतो अशोक मालकर जे मेन अंपायरिंगचं काम करत आहेत त्यांच्याकडेही चांगला अनुभव आहे अशोक मालकर यांच्याकडे जे आता मेन अंपायर म्हणून आहेत आणि धावा आहेत त्या 16 आमच्या अविनाश पालांडे रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे ते अविनाश पालांडे हेही मला असं वाटतं इथे आहेत त्यांचं इथे स्वागत चांगला फेट चेंडू पटकावलाय स्केअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल हा हा म्हणतात चांद शेक वरती मारलेला हा चौकार आणि धावा आल्या धाव फलकावरती पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा डीजे इथे आमचे संतोष ठोंबरे आलेत बैल जोडी आली होती का आली होती ना हा बैल जोडी त्यांची या ठिकाणी त्यांनी मैदानावरती आणली होती बैलगाडा जोडीचे ते आपण बघतोय हौशी आहेत आणि काल त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही उद्या या मैदानावरती आमची बैल जोडी आणणार आहोत आणि मला असं वाटतं सकाळी आली होती ना बैल जोडी येस दोन षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावरती धावा आहेत त्या 20 धावा एक चांगलं आयोजन सीपीएलचं आमचे सन्मान्य सुरेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही आयोजित केलेली वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग आणि जातीनं लक्ष देऊन सगळे त्यांचे सहकारी आहेत आणि विशेष कौतुक आहे रोहित पाटील आणि अविनाश पाटील यांच्या सुपुत्राचं नाव मला माहीत नाही त्या दोघांचं तिकडे जेवण वाढण्यापासून सगळी कामं ते करतायत हे ते फार वैशिष्ट्य आहे या टुर्नामेंटचं आपण बघतोय इथे मात्र चांगला फटका मारलाय सरळ जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून मारलेला हा खणखणीत षटकार फलंदाज आहे निकेतन मोदले आता अकाउंट सांभाळत आहेत या धावसंख्येचं फलंदाज आहे कल्पेश सुर्वेनं पहिला चेंडू इथे षटकार मारलाय गोलंदाज केतन पाटील इथे मात्र बॅटची टॉप एज आणि हा अजून एक धक्का
निकेतन आमच्या सोबत आहेत. निकेतनने बरेच वर्ष कॅस्ट्रॉलला रुजू होणे अगोदर बरेच अकाउंट म्हणजे अकाउंट सांभाळण्याचं काम केलंय सूर्यदादांचं, बरोबर ना निकेतन? आज आमच्या स्कोरिंगचं अकाउंट या ठिकाणी सांभाळत आहेत आणि पहिल्या या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. दोन विकेट मला असं वाटतं बाद झाल्या आणि धावफलकावरती धावा आहेत ते आतापर्यंत निकेतन मोजले मला सांगतायत की 26 धावा. डीजे धन्यवाद डीजे. इथे केतन पाटील गोलंदाजी करतायत आणि पहिल्या चेंडूवरती षटकार दिला आणि पहिल्या षटकात याच केतन पाटील जे माझगावचे आहेत त्यांनी धावा खर्च केला होता 6 आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवरती भलेही षटकार मारला असेल पण त्यानंतर त्यांनी जो चेंडू फेकला त्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. पुन्हा केतन पाटील तयार आहेत. केतन पाटील फार चांगली गोलंदाजी इथे मात्र मस्त चेंडू होता. यावेळेस मात्र फलंदाज डबल माइंड झाले आणि मोठा धक्का पुन्हा एकदा मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या धामणी टीमला. आजकाल त्यांची टीम उतरताना पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला फटका सरळ तटावला पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू जातोय गोळीच्या वेगानं. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल या एका धावेच्या एकच धाव मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 27 धावा धाव फलकावरती येत आहेत. बरेच पाहुणे व्यासपीठावरती आपण पाहताय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि अध्यक्ष आहेत ते समीर मालकर. हा चेंडू पूर्णपणे शपल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. केतन पाटीलनं भलेही पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला असेल पण त्याच केतन पाटीलनं नंतर चांगलं कमबॅक केलं आणि त्यानंतर मात्र दोन विकेट मिळवल्या आणि एक धाव दिली तोच केतन पाटील. केतन पाटील माझगावचा इथे पुन्हा एकदा बॅट ठिकाणा फाईन लेगला चेंडू आणि अजून एक विकेटचं पतन. इथे मात्र अडचणीमध्ये आणले केतन पाटील या गोलंदाजानं. फार चांगली गोलंदाजी. पहिली 3 षटक संपली. केतन पाटीलनं 2 षटक फेकली 13 धावा खर्च केल्या त्यानं विकेट मिळवल्या त्या 4 आणि शान सय्यद महाग ठरले ज्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14. अशा रीतीनं पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक ट्रॉली आता मैदानावरती गेलीये आणि धावा आल्या धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 9 धावांच्या सरासरीनं. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहिलं असेल या स्पर्धेला सदिच्छा भेट ज्याने आताच दिले कुंभिली ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय रूपचंद दादा पोलेकर यांचा सन्मान या व्यासपीठात केला जाईल. मी सरपंच साहेबांना विनंती करेन रूपचंद दादा आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. समीर दादा अध्यक्ष आपण वाढवूया या वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष त्यांच्या सुभे असते सन्माननीय रूपचंद दादा पोलेकर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार उबदार शाल प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ स्पर्धेचे ऑटोमेट सन्मान चिन्ह देऊन रूपचंद दादांना सन्मानित केला जाईल. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण वाढवूया कैलेस चंद्रकांत जगताप समर्पण सामाजिक संस्था संस्थापक यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दादांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. कैलास चंद्रकांत जगताप समर्पण सामाजिक संस्था संस्थापक
सन्मान याठिकाणी केला जातोय अध्यक्ष समीर दादा यांच्या मान्यवर या ठिकाणी आयोजक त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर विभाग प्रमुख कोंबिली आरपीआयचे सन्माननीय सुनील जी गायकवाड सुनील दादा आपण या आपला देखील सन्मान या व्यासपीठात केला जाईल. या सन्मानात आपण स्वीकार करावा. सुनील गायकवाड आरपीआय कोंबिली विभाग आपला देखील सन्मान या व्यासपीठात केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय सीपीएल चौक प्रवीण लिंग या वर्षाचे अध्यक्ष आपण पाहिले आमचे करेगावचे जावई चंदू राणे. आपणास विनंती असेल की आमच्या सन्मानात आपण स्वीकार करावा. चंदू दादा आपण या चंदूबाई आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्या सन्मानात आपण स्वीकार करावा. चौक प्रीमियर लीग आपण पाहिलं असेल या वर्षाचे यशस्वी आयोजक आपण पाहिलं असेल ते आमचे गाव कवरेगावचे जावई अण्णांचे घराचे जावई त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. चंदू राणे आपल्यास विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार मायची उपदा शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केला जाईल. इथं आपण स्वीकार करा. दुसरी सत्कार मूर्ती असेल रवी दुर्गे आसरोडी माफ करा रवी टोंबरे माफ करा रवी नावाचा उल्लेख रवी तिथे आहे रवी टोंबरे आसरोडी पॅटर्न मिडल ऑर्डर हा खेळाडू आणि त्यांचा देखील सन्मान समीर दादा राय आपण मालकर जे अध्यक्ष त्यांच्या सुभेस्त केला जाईल. वळूया मॅच कडे जिथे धावफलकावरती धाव आहेत. या दोन धावांच्या मदतीनं मला निकेतन सांगतायत अर्षद म्हात्रे मेहतर आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि एकूण धावा झाल्या ते 29 धावा धावफलकावरती मॅच सुरू आहे. ती जरी मरी माता आई 11 धामणी विरुद्ध असरोटी या दोन टीम दरम्यान. असरोटीचं नाव फार मोठं आहे त्यामुळे घेतानाही आम्हाला एक दोन चेंडूंचा खेळ संपतोय. एवढं मोठं नाव असरो टीमचं आहे तसा खेळ त्यांचा या ठिकाणी सुरू आहे. चांगला फटका होता यावेळेस मात्र पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला धाडलंय आणि ज्या धावा मिळतील या चेंडूवरती त्या म्हणजे 3 धावा. आमचे घोडिवलीचे एक जबरदस्त खेळाडू अविनाश पालांडे यांचंही मला असं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही संघ आहे ते कुठल्या तरी एका टीमला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत. ते अविनाश पाटील रिव्हर अविनाश पालांडे रिव्हर्स सीचा बादशा म्हणून त्यांची ओळख. त्यांचं इथे स्वागत आणि धावा होत आहेत धावफलकावरती त्या म्हणजे 32 धावा. गोलंदाज हर्षद मेहतरचा हा चेंडू अगदी 72 होता. चेंडू टप्पापर्यंत छप्पन आतमध्ये आला. फलंदाजाला काही कळण्याच्या अगोदर चेंडू मात्र विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि या एका निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चौथं षटक सुरू असताना धामणी टीम पोहोचली आहे 32 या धावसंख्येवर. हा चेंडू बॅटची पुन्हा एकदा टॉप एच मिळवतोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि अजून एक धक्का मिळाला धामणी टीमला. धावा असतील मात्र 32. करण्यात आलेली ही मॅच आणि सगळी जे सुरेश दादा यांच्यावरती प्रेम करणारे जे त्यांचे सगळे सहकारी आहेत ते गेली 3 दिवस या व्यासपीठावरती आहेत. ज्यामध्ये आमचे जांभूळकर बंधू असतील त्यानंतर डी सी मालकर असतील आमचे अविनाश दादा पण गेली 3 दिवस इथे स्वतः या ठिकाणी आपल्या बंधूला साथ देण्यासाठी उपस्थित आहेत.
सगळे वडगावचे वाशिवली त्यानंतर आमच्या कैरे या पूर्ण जिल्हा परिषद वार्ड मधले बरेचसे त्यांचे सगळे सिलेदार या व्यासपीठावरती आपण गेले 3 दिवस बघतोय. 4 षटक संपली आहेत अक्षय भगत मला सांगतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आणि विकेटचं पतन झालंय धामणी टीमच्या 5-5-33. हा नक्कीच आपण या ठिकाणी अभिषेक प्लीज मी तुम्हाला थोडासा डिस्टर्ब करतोय. या ठिकाणी आपण शिवाजी पाटीलचे सामाजिक कार्यकर्ते आमचे धामणीचे त्यांचं सन्मान झालेलं त्याचबरोबर भगवान दुर्गे राजीव ढोकळे चिल्ड्रन माझी गावाचा माजी सरपंच राजीव ढोकळे साहेब आपणास एक विनंती आहे की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चिल्ड्रन ग्रामपंचायत माजी सरपंच राजूजी ढोकळे साहेबांचा सन्मान या व्यासपीठात केला जाईल. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत तर या ठिकाणी होत आहे पण 33 धावा मात्र धाव फलकावरती. 5वं षटक घेऊन कोण येणार याकडे सगळ्या कर्णधारांच्या नजर आहेत. धामणी ग्रामपंचायत सदस्य संतोषजी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. त्यांना विनंती असेल की आपण संतोषजी चिले साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठ द्या. त्याबरोबर योगेश ढोकळे बोकरपाडा यांचा देखील या व्यासपीठावर सन्मान केला जाईल. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि दुसरी सत्कार मूर्ती असतील आमचे विजय ढोकळे या मांडे रोहित आपल्यास विनंती असेल की योगेश ढोकळे साहेबांचा सन्मान आपण पोलीस सन्मान करावा. योगेश ढोकळे साहेबांचा सन्मान अध्यक्ष समीर राणे करत आहेत. विजय ढोकळे साहेबांचा सन्मान विजय दादा ढोकळे आपल्यास विनंती असेल की रोहित दादांच्या विजय ढोकळे साहेब आपल्यास विनंती असेल की आपण या सन्मानाचा आमचा स्वीकार करावा. धन्यवाद पंढरी. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने आता वरती वाढ होते धावा होत आहे त्या 34 आपण बघताय 34 धावा. आज तसं पाहायला गेलं तर धावा थोड्याशा कमी होत आहेत आणि काल आपण जर बघितलं तर 79 धावा शेवटच्या मॅच मध्ये सिद्धू 11 करिअर टीमने केल्या होत्या आणि त्यांची टीम पुढे गेली आहे. इथे मात्र नोबॉलचा इशारा येतोय. या नोबॉलच्या मदतीने धाव फलकामध्ये वाढ होईल. धावा होतील धाव फलकावरती त्या 35 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज ज्या वेळेला येत आहे ते म्हणजे गोरक्षनाथ गुरुनाथ जाधव मॅन फ्रॉम वडगाव गॅरी म्हणून ज्यांना प्रेमानं ओळखलं आता ते गुरुनाथ तयार आहेत. डाकूर आताचा गोलंदाज काय मस्त चेंडू फेकला बघा. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला असं वाटलं की या चेंडूवरती कदाचित भयानक काहीतरी घडेल पण थोडासा चेंडू विकेट पासून दुरावला अन्यथा फलंदाज बाद होऊ शकला असता. या एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या 35. इथे चांगली गोलंदाजी जबरदस्त गुरुनाथ जाधव याची गोलंदाजी आपण पाहताय. फार चांगलं या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण सादर करतोय संतोषजी चौधरी ग्रामपंचायत धामणीचे सदस्य आणि संदीपजी साबळे यांचंही आपण व्यासपीठावरती या ठिकाणी स्वागत करूया. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. अमय खाडे अमोल खाडे यांच्याकडनं संघ मालक आहेत त्यांच्याकडनं 6-3 षटकारांसाठी 2000 पारितोषिक. काल आपले युवा उद्योजक कोण पद्माकर पाटील यांनी तब्बल 10,000, 11,000 आणि शेवट 15 का नंतर वाढले मला माहित नाही 11,000 या ठिकाणी त्यांनी 5 षटकार आणि 1 विकेटसाठी लावले होते आणि त्याचे मानकरी पण 30,000 मधले किती संपले ते रोहितला माहिती आहे कारण तिकडे ट्रान्सफर झाले होते 30,000. 15 संपलेत म्हणतायत अजून परवा जास्त द्यावे लागतील मंगळवारी. धाव फलकावरती धावा आहे त्या 37 धावा. आमच्या सोबत आहे ते निकेतन मोदले एक चांगले
अकाउंटंट म्हणून मी त्यांना. आणि इथे मात्र हा चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. फार चांगली गोलंदाजी. गुरुनाथ ने पहिला चेंडू खराब फेकला असं वाटलं कदाचित. गुरुनाथ दिशाहीन गोलंदाजी करतोय की काय, पण त्याच गुरुनाथनं स्वतःला सावरलं आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली ती गुरुनाथ यानं. आणि आता धावसंख्येवरती अंकुश ठेवतोय गुरुनाथ. गुरुनाथचा हा चेंडू या वेळेस मात्र जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, षटक फार चांगलं पडलं. चार धावा खर्च केल्या गुरुनाथनं आणि या चार षटकांच्या पाच षटकांच्या समाप्तीनंतर धामणी टीम पोहोचली आहे मात्र 37 या धावसंख्येवरती. आणि या धावा करण्यासाठी अक्षय मला सांगतायत त्यांना विकेट गमवाव्या लागल्या तब्बल 5. संतोष चिले धामणीचे सदस्य यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. त्यांनाही विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती यावं. सगळे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य आपण पहिल्या दिवशी पाहिले, पंचायत समिती सदस्य, त्यानंतर सरपंच, बरेच सरपंच, बरेच उपसरपंच, त्यानंतर स्वतः खासदार साहेब पण या शृंखलेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आले होते. काल आपण बघितलं माजी आमदार मनोहर शेठ भोईर आणि त्यानंतर आपण काल त्यांच्या अगोदर बघितलं असेल ते आपले सुधीर शेठ ठोंबरे हे सुद्धा या ठिकाणी. त्यांची रॉयल एंट्री तुम्ही सगळ्यांनी बघितली, तब्बल 13 गाड्या घेऊन ते मैदानावरती आले होते. असे सगळे पाहुणे जे सुरेश शेठ यांच्यावरती प्रेम करतायत आणि ते सगळे या प्रेमाखातीर या जिल्हा परिषद करिता या ठिकाणी आपण पाहिले. हा चेंडू गरंगळत चाललाय सरळ मिडविकेटच्या दिशेनं. चेंडू उचलणार फेकणार तू तू मैमय होते. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या दोन धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली होती 39. शेवटचं षटक सुरू आहे, प्रगती पथावर आहे ते शेवटचं षटक. सन्माननीय सबलजी संदीपजी साबळे साहेब या ठिकाणी हिंसा आगमन झाले. त्यांच्या ठिकाणी आपण वाद्य कमिटीच्या माध्यमातून दादा पाटील हे त्यांचा सन्मान करत आहे. आमचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सर्व मित्र परिवार आपण जर पाहिलं असेल सुरेश दादा यांच्या वरती असलेला सर्वांचा विश्वास आणि सर्व मंडळी अभिषेक दादा आपण पाहतोय या टुर्नामेंटमध्ये येते. सर्वांचा आपण स्वागत करूया. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स अभिषेक पाटील. धन्यवाद. तिथे चांगली गोलंदाजी करतोय हर्षद मेहतर, त्याची गोलंदाजी मात्र बेहतर असं मी म्हणेन कारण तीन चेंडू फेकले स्लॉग ओव्हरचे संजयजी आणि या तीन चेंडू मध्ये केवळ दोन धावा हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे. यश मालकर आपल्या सोबत आहेत, एक चांगला यंग ब्रिगेड ज्याला म्हणतो आपण तो यंग समालोचक यश मालकर तळवलीचे. त्यांनी चांगली कॉमेंट्री आपण त्यांच्या मुखातून बघितली. इथे चांगला चेंडू होता हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फार सुंदर झेळ पकडला त्या ठिकाणी शान सय्यदनं. इथे मात्र एक अजून विकेटचं पतन झालं, 6 विकेट गमावल्या आणि धावा असतील धावफलकावरती मात्र 39. फार सुंदर असं आयोजन या टुर्नामेंटचं पहिलंच वर्ष आहे या वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचं आणि काय दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी सुरेश दादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. फार चांगलं आयोजन आणि तेवढ्याच ताकदीचं नियोजनही या ठिकाणी आपण बघतोय. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान, आलेल्या सगळ्यांना आदरयुक्त या ठिकाणी सन्मान देण्याचं काम केलं जात आहे. हा चेंडू चांगला होता, इथे मात्र सरळ जातोय गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आज धामणी संघाच्या विरोधात खेळताना असरोटी संघ थोडासा वरचढ ठरताना बघायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना पाच चेंडू फेकलेत आणि धावा आहेत त्या मात्र 40 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी शांत क्रिकेट. काल शेवटची मॅच तुम्ही बघितली, जबरदस्त मॅच झाली. काय तुफानी सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना कालच्या रात्री दिवसामध्ये. हा चेंडू सरळ जातोय. पहिलं सत्र मस्त संपलं. हर्षदनं चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकाच्या. त्यानं पहिलं जे षटक टाकलं त्यावेळेस धावा खर्च केल्या होत्या केवळ 6 आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि या स्लॉग ओव्हरमध्ये धावा त्यानं खर्च केल्या मात्र 3. अशा रीतीनं 2 षटकात 4 धावा खर्च केल्या. आपण गोलंदाजीचं विश्लेषण जर बघितलं केतन पाटीलनं 2 षटकं फेकली धावा खर्च केल्या 13
बारा धावा खर्च केल्या केतन पाटील ने, चांद सय्यद महाग ठरला सगळ्यात, त्याने धावा खर्च केल्या 14, हर्षद मेहतर ने 2 षटकात धावा खर्च केल्या 4, गुरुनाथ जाधव ने धावा खर्च केल्या 4, अशा रीतीने हे पहिले सत्र संपलं। 40 धावा झाल्यात, जिंकण्यासाठी गरज आहे ती 41 धावांची, असरोटी या संघाला। यानंतर विनर विनर लूजर यातून जो विनर ठरेल तो अगोदरच्या लूजर बरोबर खेळणार आहे, त्यामुळे तुम्हाला यानंतर जी मॅच पण चांगली बघायला मिळेल यात शंका नाही। व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे आपण बघताय, सगळे जण अगदी दूर दूर वरून सुद्धा पाहुणे, जो मित्र परिवार आहे तो सुद्धा या व्यासपीठावरती आपण गेले 3 दिवस बघतोय आणि आज या स्पर्धेचं हे 3रा दिवस आहे। 40 धावा झाले, जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे आणि या 41 धावा कशा पद्धतीने येतील, फलंदाज कशी फलंदाजी करतील, गोलंदाज कसं नियंत्रण ठेवतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी बडेकर यांना आमंत्रित करण्याअगोदर आपण बघतोय कालपेक्षा जे कैऱ्याचे सगळे सपोर्टर्स आहेत ना, काल सिद्धू 11 कैऱ्या टीम जशी जिंकली तसे त्यांचे सगळे सपोर्टर वाढलेत आणि मंगळवारी बऱ्यापैकी या परिसरातल्या कंपन्या पण बंद असतात। मंगळवारी तुफान गर्दी असेल, है ना संतोष शेठ, मंगळवारी तुफान गर्दी असेल कारण मंगळवारी तुम्हाला सुपर 8 च्या टूर्नामेंट या ठिकाणी बघायला मिळतील, जे सुपर 8 मध्ये पोहोचला टूर्नामेंट त्या बघायला मिळतील। आणि संतोष चौधरी यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 4 दिवसाचा हा सप्ताह म्हणजे 5 दिवसाचा सप्ताह आहे आणि 5व्या दिवशीचा जो दही काळा आहे तो का म्हणजे होणार मंगळवारी, त्यामुळे सगळेजण असतील यात शंका नाही। वळूया मॅच कडे, शेवटच्या सत्राचा खेळ संपल्यानंतर, पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या सत्राकडे वळतोय पण मायक्रोफोन वरती येतील तर तुरी डीजेला एक संधी देऊया। सन्माननीय वडवळ चे जे थेट सरपंच ज्ञानेश्वरजी सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बघा ज्ञानेश्वर सुतार यंग ब्रिगेड आणि थेट सरपंच त्यांच्या बरोबर प्रमोद गावडे, वडवळ अध्यक्ष राष्ट्रवादी शुभम सपाळ, विद्यार्थी सेना खालापूर तालुका राष्ट्रवादीचे, खालापूर तालुका विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत आणि जगदीशजी मराजगे वडवळचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सुतार या ठिकाणी आलेत। आपण मॅच कडे वळणार आहोत पुन्हा एकदा। ज्ञानेश्वर सुतार बघा अगदी यंग म्हणजे तरुणांची पिढी आणि तुम्ही जर राष्ट्रवादी मध्ये बघितले ना तर रोहित दादा पवार, त्यानंतर आपल्या माजी पालकमंत्री जिल्ह्याच्या आदिती तटकरे, हे सगळे यंग ब्रिगेड आपण आमदारांच्या बाबतीत बघितले तर आमचे सुतार साहेब पण अगदी यंग आहेत, त्यांचं स्वागत आहे। आणि वळूया मॅच कडे जिथे धावा करायचे 41। धन्यवाद अभिषेकजी पाटील सर। या सामन्या दरम्यान आता असरोटी संघ जो धावांचा पाठला करणार आहे, 40 धावा बनवलेल्या आहेत, जरी माता जरी मरी माता धामणी या संघानं आणि 6.83 ची सरासरी राखायची आहे धावांचा पाठला करण्यासाठी। त्यामध्ये जर आपण पाहिलं यश या ठिकाणी योगेश पाटील आणि त्याचा साथीदार पंकज ठोंबरे हे दोघे सलामीवीर मैदानात उतरलेले आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली, सध्या धावांचा पाठलाग करायचा आहे 6.83 च्या सरासरीनं। जर तसं पाहिलं तर या दोघांच्याकडे जर आपण पाहिलं, पंचांचा इशारा येतोय आपल्याकडे सामना सुरू होतोय, या दोघांकडे पाहिलं तर ही धावसंख्या तशी पाहिली सिंगल डबल घेतली तरी सुद्धा सफिशियंट नक्कीच वाटते। पंचांचा आपल्याकडे इशारा येतोय पहिला चेंडू हा स्वैर पद्धतीचा अवंतरच्या मदतीनं धावसंख्याला आकार येतोय, धावसंख्या ओपन होते बिनबाद 1 अशी न चेंडू टाकता, म्हणजे पहिला चेंडू होता तो अवंतर पद्धतीचा होता, स्वैर चेंडू होता, अवंतरच्या मदतीनं एक धाव खोलली जाते। समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी।
आणि पुन्हा सुद्धा चेंडू अगदी त्याच पद्धतीचा पंचांचा इशारा येतोय आपल्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन होतोय. माननीय श्री संतोष शेठ महाबदी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सुरेश दादा पाटील यांच्या मार्फत खरं तर सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सुरेश दादा पाटील पुरस्कृत असलेली ही महाकुंभ मेळा म्हणता येईल या स्पर्धेला. हा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट सी मार्शे बाहेर. हा चेंडूला दिशा दाखवलेली आहे योगेश पाटील याच्या बल्ल्यातून. चार धावा मिळालेल्या आहेत त्याला, चार धावा मिळालेल्या आहेत संघाला. या चार आणि त्या दोन अशा सहा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावांचा पाठलाग करण्यासाठी 6.83 ची सरासरी ही विजयासाठी गाठावी लागणार आहे. तर आता पाहावं लागेल आसरोटी संघाकडे आणि पाहावं लागेल धामणी संघाकडे. नक्कीच पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र हा प्रयत्न पूर्णतः असफल ठरलेला आहे. गोलंदाज जो आहे वैभव चालके याने मात्र यावेळेस जरा चलाखी वृत्ती दाखवत या ठिकाणी हा या चेंडूला निर्धाव पद्धतीचा टाकलेला आहे. पुन्हा एकदा सामोरा जातो योगेश इंडिव्हिज्युअल चार धावेर खेळतोय. सुरेख फटका अगदी जातोय चेंडू कवर सी मार्शीच्या जवळ, परंतु दोन धावा पूर्ण करतो योगेश हा वैयक्तिक आणि या दोन धावेच्या मदतीनं मात्र धावफलक वारंवार हलताना दिसतोय. 8 धावा आतापर्यंत झालेले आहेत. या 8 धावामध्ये जर विचार केला तर योगेश याचा एक खणखणीत असा चौकाराचा समावेश आहे, मात्र त्याचा साथीदार जो आहे पंकज याला मात्र अजूनही पहिला सुद्धा चेंडूला सामोरं जायचंय. परंतु तत्पूर्वी फलंदाजी पाहूया योगेश याची. नक्कीच हाही चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला भिडकायचं होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये, मात्र हा पुन्हा एकदा त्याचा प्रयत्न असफल ठरतोय. परंतु काही असो सध्या 6 सरासरीनं किंवा त्याच्या प्लस संघ खेळत आहे. 8 धावेभर खेळतोय फलंदाजी करणारा हा संघ. चांगला चेंडू नक्की म्हणता येईल. चेंडूला दिशा दाखवली थर्ड मॅनची 4 धावे करता. तर 12 धावा आतापर्यंत जमा झालेले आहेत. आपण यश राष्ट्रवादीचे युवा नेते सन्माननीय राम जगताप साहेब आपलंही या ठिकाणी आगमन होतोय आणि व्यासपीठावर यायचंय. आपले आयोजक सुरेशदादा पाटील साहेब आपली वाट पाहत आहेत आणि स्थानापन्न व्हायचंय आपल्या जागेवर. हा चेंडू नक्कीच चांगला म्हणता येईल, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गडीबात. तर यश आणि पाटी पवार आपण पाहतो या ठिकाणी योगेश पाटील याने एक चांगली सलामी देण्याचा प्रयत्न केला होता. संघाला योग्य त्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला होता, विजय पथावर नेण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु साधारण जर आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता नक्की, परंतु तिथे उभा असलेल्या क्षेत्ररक्षकानं कुठलीही चुकी केली नाही, एक चांगला जेल दिला आणि योगेशच्या खेळीचा अखेर अंत झाला. योगेश वैयक्तिक 10 धावेवर बाद होतोय आणि आता त्याच्या जागेवर वन डाऊनला येतोय सतीश पाटील. हा माझगाव संघाकडून बिलॉंग करतोय आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या आसरोटी संघाकडून खेळताना दिसून येतोय. पाहायचंय कितपत चांगल्या
फलंदाजी करतोय या संघाकडून, कारण आव्हान आता पूर्णतः पार पडायचं योगेश बाद झाल्यानंतर त्याची जी जबाबदारी आहे योगेशच्या फलंदाजाची जबाबदारी उचलायची आता पंकज आणि सतीश याला. लोप विलेज एंडकडून गोलंदाजी आयुष साळवी. चांगला चेंडू नक्कीच म्हणता येईल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू भिरकावून द्यायचा होता थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, परंतु शॉर्ट. थर्ड मॅनला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकानं तर आपल्या या स्पर्धेमध्ये वडगाव जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सन्मान चिन्ह दिलेले आहेत आपले पाहुणे. सामनावीरचे चषक दिलेले आहेत सुजित मुंडे उद्योजक बोरिवली यांच्याकडून, आणि आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. तर या चेंडूवर एक गगनभेदी षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या होते 1-18. तर हळूहळू यश का होईना, परंतु फलंदाजी करणारा हा संघ विजयाच्या मार्गावर नक्कीच जाताना दिसतोय. एक षटकाराच्या सहाय्यानं 18 धावा. नक्कीच आई चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षण जरी झालं असलं चांगल्या पद्धतीचा, तरी एक धाव मिळण्यास हे क्षेत्ररक्षण किंवा हा क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीये. 19 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत या संघाच्या. 1-19. सतीश याला वैयक्तिक खातं अजूनही ओपन करायचंय. पहिला चेंडूला सामोरं जातोय तो. चेंडूची एज, बाहेरची एज घेऊन चेंडू थर्ड मॅन आणि गली मधून सीमा रेषे बाहेर. हॅलो. 4 धावाच्या मदतीनं खातं खोलतोय सतीश हा फलंदाज. कुठल्याही प्रकारे दबाव न झुगारता दोघेही फलंदाज अगदी तुटून पडलेले दिसतात या गोलंदाजावर. योगेश जरी बाद झालेला असला, योगेशने वैयक्तिक भूमिका पूर्णतः त्याची त्याने पूर्ण केलेली आहे. 2 चौकाराच्या सहाय्यानं 10 धावांचं योगदान दिलं आणि आपली भूमिका पार केलेली आहे. आता पूर्णतः जबाबदारी सतीश आणि पंकज यांच्यावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडऑन क्षेत्रामध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जरी जाणार असला तरी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा 2 धावं मिळतात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 16 धावेची गरज. तर नक्कीच आपले सर्व माननीय गुरुवर्य, जर यश एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी, या ठिकाणी कुठलाही सामना असो, याच ठिकाणी नव्हे तर अचानक मोहपाडा असो, रीस असो, अन्य पनवेल एरिया असो, पेण एरिया असो, जी आपले गुरुवर्य महागुरु संतोष चौधरी साहेब, वकील ॲडव्होकेट अभिषेक पाटील साहेब आणि आज इथे उपलब्ध नाही आहेत परंतु टीके माळी साहेब यांच्या समालोचनातून जर आपण पाहिलं तर एखादा अतिशय नाही म्हटलं तरी निर्जीव झालेला सामना, ज्या स्पर्धेत ज्या सामन्यामधून जान निघून गेलेला सामना, त्यांच्या समालोचनातून ते अशा पद्धतीने उठवतात, अशा प्रकारे जिवंत करतात की निराश झालेले खेळाडू, मग तो फलंदाज असो, तो गोलंदाज असो, तो क्षेत्ररक्षक असो, त्या सामन्याला कसं पुन्हा एकदा जिवंत ठेवायचं, त्या स्पर्धेमध्ये कशी जान आणायची, याची जर पूर्णतः एक समालोचनाची जर धुरा असेल तर ती अभिषेक पाटील सर, चौधरी साहेब यांच्याकडे. खरंच त्यांच्याकडून ही कला शिकून घ्यावी अशा पद्धतीनं ते कोणत्याही सामन्यामध्ये, निर्जीव झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा जान आणू शकतात. नक्कीच वळूया सामन्याकडे जिथे 24 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. 16 धावाची रिक्वायरमेंट. लेफ्ट बॉल 23. सो स्कोर झालेला एकूण 26 धावा. 26 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र अजूनही गरज आहे 15 धावांची. 15 धावा म्हणजे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा म्हणजे बोलू नये परंतु सध्या तरी असं वाटतोय की तुटपुंजा धावा या संघासाठी वाटत आहेत.
तर सध्या आपण पाहतोय यश पुन्हा एकदा की सध्या तरी कारण का असं की दोन्ही क्षेत्ररक्षक दोन्ही हे जे बल्लेबाज हे सध्या तरी स्थिरावलेले दिसतात फलंदाजीवर एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसतात. योगेशने त्याची कामगिरी योग्यरित्या पार पाडली आणि जबाबदारी आता सतीश आणि पंकज याच्यावर चेंडू केवळ खेळून काढला. एक स्क्वेअर लेगमध्ये एक धाव मिळते या ठिकाणी या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या होते 27 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करताना हे दोघे फलंदाज दिसून येतात. कुठल्याही प्रकारे सध्या तरी मोठा फटका या बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळाला नाही. एक षटकार चौकाराच्या नंतर मात्र एक दोन पाच चेंडूच्या समाप्तीनंतर तरी एकही चेंडू असा पाहायला मिळाला नाही की जो सीमारेषे बाहेर गेलेला असेल. हा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न परंतु कार्पेट शॉट स्क्वेअर लेग मध्ये येणारा चेंडूवर पुन्हा एकदा एक धाव मिळते. एक धावेच्या मदतीनं धाव संख्या होते 28 चेंडू आणि 13 धावेची गरज. 20 चेंडू 13 धावेची गरज म्हणजे प्रति दोन चेंडू मागे जरी एक धाव केली तरी सुद्धा या संघ विजयाकडे नक्कीच जाऊ शकतो. चेंडू केवळ खेळून काढला डीप पॉइंट मध्ये एक धाव मिळते तिथे दोन धाव मिळतात. आत्ता मात्र अजूनही 11 धावेची गरज. अकरा धावा अजूनही विजयासाठी पाहिजेत. परंतु जणू काही जरी माता जरी मरी माता या संघ याने हा सामना सोडून दिला की काय अशी शंका या ठिकाणी वाटू लागलेली. कारण कोणत्याही प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणा किंवा एखादी चांगली विकेट घेण्याचा प्रयत्न अजूनही होत नाहीये. आज चेंडू हवेमध्ये आणि तीन तिगाडा काम बिगाडा अशी पद्धत म्हणावी लागेल. तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते जरी परंतु एकानेही चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. यामध्ये एक धाव मिळते. आता मात्र अजूनही 10 धावेची गरज विजयासाठी. 18 चेंडू आणि 10 धावा 3 षटक आणि 10 धावेची गरज. ड्रिंक व्हॅन मैदानामध्ये आता मात्र थोडं ड्रिंक करून म्हणजे शीतपेय करून या ठिकाणी एखादी गडी जर बाद केला तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान निर्माण होऊ शकते. धन्यवाद डीजे. तर वळूया यश आपण या सामन्याकडे जिथे आता ड्रिंक टाइम संपत आलेला आहे आणि या खेळाला प्रारंभ होतोय. 1-2 मिनिटांमध्ये 18 चेंडू आणि 10 धावेची गरज. पंकज खेळतोय वैयक्तिक 5 चेंडूचा सामोरा जाऊन 9 धावेवर आणि सतीश खेळतोय 7 चेंडूला सामोरा जाऊन 10 धावेवर. एक चौकाराचा समावेश आहे आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय. परंतु 18 चेंडूमध्ये जी आता 10 धावेंची गरज आहे याच्यामध्ये जर आपण थोडंसं पाहिलं तर एखाद दुसरा गडी जर या येणाऱ्या या षटकामध्ये जर बाद झाला एकाच किंवा दुसऱ्या धावेवर येणाऱ्या एखाद दुसऱ्या धावेवर तर थोडासा संघ नक्कीच अडचणीत येऊ शकतो दबाव टाकू शकतो. जर तुम्ही डिप्रेशनमध्ये खेळाल
तर नक्कीच तो डिप्रेशन मध्ये जर ठेवाल तर मात्र यामध्ये फिल्डिंग करणारा संघ थोडासा हावी होऊ शकतो, पण परंतु जर पंकज आणि सतीश हे डिप्रेशन मध्ये आले नाहीत तर मात्र विजयाची जी विजयश्री माळ आहे ती त्यांच्या गळ्यात पडू शकते। तर हा पहिला चेंडू, हा सुरेख पद्धतीचा फटका लॉंग ऑन मध्ये चेंडू आणि एक धाव त्यांच्या खात्यामध्ये, अजूनही 17 चेंडू आणि 9 धावेची गरज। डिप्रेशन मध्ये न खेळण्याचा हा जो प्रयत्न मनसुबा पंकज आणि सतीश यांनी या कदाचित ठरवलेला असेल, कारण पहिल्या चेंडूवर सहजरित्या एक धाव मिळाली दुसऱ्या चेंडूला। सुरेख फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध पुन्हा एकदा हाई चेंडू, पहिला लॉंग ऑन मध्ये दुसरा लॉंग ऑफ मध्ये, 16 चेंडू आणि 8 धावेची गरज। जरी सिंगल डबल या ठिकाणी जरी गेली तरी मात्र फलंदाजी करणारा संघ हा विजयी होऊ शकतो असं कदाचित जरी आपण म्हटलं तरी सुद्धा चुकीचं नक्कीच ठरणार नाही। सुरेख फटका कवर मध्ये मारलेला फटका, इथेही एक धाव मिळते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। आता मात्र 6 धावेची गरज। येणाऱ्या चेंडूवर एका षटकाराची गरज म्हटली तरी वावगत ठरणार नाहीये, नक्कीच 6 धावेची गरज। अजूनही पंकज आणि सतीश या जोड गोळीला, पंधरा चेंडू आणि 6 धावेची गरज। सुरेख फटका डीप मिड विकेट मध्ये, या चेंडूवर 2 धाव तर नक्कीच मिळू शकतात आणि मात्र या दुसरी धाव घेण्यासाठी रोखला जातोय। अजूनही 5 धावेची गरज, 2 धाव नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु पंकज यानं सतीशला थांबवलं की घाई करायची गरज नाही, विजय सध्या तरी आपल्या आवाक्याच्या नक्कीच बाहेर नाही, सहजरित्या आपण विजयी होऊ शकतो एका दुसरी धाव घेतली तरी असं म्हणणं कदाचित असावं पंकज याचं। आणि मात्र अजूनही 1 चौकार आणि 1 सिंगल धावेची गरज। चांगला सिली मिडॉन आणि सिली मिडॉपच्या मधून लॉंग ऑफ मध्ये गेलेल्या या चेंडूवर 1 धाव, आता मात्र 1 चौकाराची गरज विजयासाठी असरोटी संघाला। 13 चेंडू आणि 4 धावेची गरज। सिंगल डबलवर लक्ष देऊन पहिला सुरुवातीला जेव्हा आपण पाहिलं तर षटकार चौकाराची आताशबाजी केली, विजय जेव्हा आपल्या आवाक्यात आहे तेव्हा मात्र सिंगल डबलवर ध्यान दिलं आणि ही एक खेळाची यश या ठिकाणी रणनीती नक्कीच चांगली म्हणावी लागेल। जेल सुटला जातोय परंतु 1 धाव मिळते, 3 धावेची गरज अजूनही विजयासाठी नंतर फलंदाजी करणाऱ्या या संघाला। तर अशा रीतीनं ही 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे, विजयासाठी 12 चेंडू आणि 3 धावेची गरज। स्क्वेअर लेग अंपायर, काय नाही काय नाही। तर 3 धावेची गरज या ठिकाणी अभिषेक पाटील सर आपण पाहतोय, 3च धावा पाहिजेत 2 षटकामध्ये, म्हणजे 12 चेंडू आणि 3 धावा, म्हणजे फक्त आपल्याला हे पाहायचंय की या 3 धावा किती चेंडू मध्ये येतात। पहिले चेंडू जातोय कव्हर सीमारेषेच्या बाहेर, हॅलो, आणि संघ विजयी, नक्कीच संघ विजयी झालेला आहे। आणि वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग च्या निमित्ताने जे पाहुणे आले त्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। या स्पर्धेचे सर्वे सर्वा या वडगाव प्रीमियर लीगचे जनक आणि माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय सुरेश दादा पाटील यांना आपण विनंती करूया। आपण आपल्या शुभ हस्ते काहीच दिवसापूर्वी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वडवाल ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करावं। ज्ञानेश्वर सुतार यांना विनंती करूया की आपण
आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा। ज्ञानेश्वरजी सुतार।